नमस्कार स्वागत आहे आपले कडक दमदार रेसिपी या चॅनलवरती आज आपण इथे पौष्टिक डिंकाचे असे कॅल्शियमयुक्त लाडू बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया हे इथे मी हा दोन वाटी गूळ घेतला आहे त्याचबरोबर अर्धा किलो खोबरे किसून घेतले आहे शंभर ग्रॅम बदाम आणि अर्धा किलो खारी वाळवून भाजून मिक्सरमधून दळून घेतलेले आहे त्याचबरोबर शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहे आणि डिंक शंभर ग्रॅम घेतलेलं आहे कढईमध्ये गावरान तूप घेऊन त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक थोडा थोडा घालून फुलून चांगला टम्म फुगीपर्यंत तळून घ्यायचा आहे डिंक तळून झाल्यावरती तो आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचा आहे असंच आपल्याला सर्व डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळून झाल्यानंतर त्या स्तूपामध्ये आपल्याला घेतलेले हे शंभर ग्रॅम बदाम आणि काजू चांगले फ्राय करून घ्यायचे आहे काजू आणि बदाम फ्राय करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम आणि डिंक तळून घेतलेला बारीक करून घेतलेला आहे तो आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर येथे हे अर्धा किलो खोबरे जे किसून घेतले होते तेही थोडे थोडे करून भाजून घेऊयात खोबऱ्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे मंदाचे वरती खोबरे आपले भाजून घेतलेले आहे ते आता काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला खारीक भाजून घ्यायचे आहे जे खारकेची पूड आपण घेतली होती ते आता आपण चांगली भाजून घेऊयात खारकेच्या पुढेलाही ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता तेही आपण काढून घेऊयात त्यानंतर मी येथे कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असणारे नाचणीचे पीठ घेतलेले आहे नाचणीचे पीठ ऑप्शनल आहे पण यामध्ये आता आपण नाचणीचे पीठ थोडेसे तूप घालूनही भाजून घेयात तेही ब्राऊन कलर येपर्यंत भाजून घेतले तूप गरम करून घेतले आहे त्यामध्ये आपण गुळ घालून घ्यायचा आहे मी येथे हा दोन ते तीन वाटी गुळ घेतला आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतले इलायची पावडर घेऊन हे सर्व मिक्सर एकत्र करून घेतले आणि गूळ पाकवण्यासाठी ठेवलेला आहे मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर जो गूळ आपण पाकवण्यासाठी ठेवला होता त्याचा थोडासा पाक घट्ट झाला की आपण थोडंसं थंड झाल्यानंतर या मिश्रणामध्ये ओतून घेऊयात ओतून हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे हाताला चांगले तूप लावून घ्यायचे आहे आणि लगेचच लाडू वळायला घ्यायचे आहे या इथे आपले पौष्टिक आणि खारीक खोबरे डिंक घालून कॅल्शियमयुक्त लाडू तयारच झालेले आहेत आवडले असतील तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि तुम्हीही घरी असे हे पौष्टिक लाडू तयार करून बघा